फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुझ्या आई बाबांना समजलं तुला क्षयाची बाधा झाली, कसं सहन करतील ते? आम्ही राजू आमचा प्राण आहे, तिला ही अशी क्षयरोगाची बाधा झाली आहे, चरचर होत चालली आहे होती, तिला नाही असं बघू शकत, फाटून जातो आमचं. म्हणजे आपली राजू. बाबा ओ जेवा ना. आज महिना झाला राजूबाईला जा. डोळ्यातलं पाणी कळत नाही की घशाखाली घास उतरत नाही. मी तुम्हाला भरव का? नको रे सो, तू जे काशी. कृष्णप्पा कुठे? जेवायला नाही आला तू अजून? गुरुकुलात गेलाय. तुला किती वेळा सांगितलंय त्याला एकटं कुठेही पाठवत जाऊ नकोस म्हणून. किती भयंकर परिस्थिती आहे, महामारीची साथ आली आहे. कुठे काही झालं म्हणजे मनात नुसतं शंका कुशंकांचं काहूर उठ. एक पोर गमावली, आता मुलगा नाही गमवायचा आहे मला. तुमची काळजी कळतीये मला. राजूबाई गेल्यापासून खूप हळवे झालाय तुम्ही. पोरांना अगदी तळहाताच्या फोडासारखा जपताय. पाणी आणा ती लवकर. अगं लवकर आण पाणी. आले आले. आता हे पाण्याचा तांब्या जर इथेच ठेवलेला असता तर आधीच देत. प्राण कंठाशी आला होता माझ्या. आप अरे वर बघरे वर. जीवाची किती घालमेल करून घेत. शांत व्हा, अप्पाचा ठसका थांबलाय. पण हा कृष्णप्पा आला नाही असून. येईल हो. तरी मी सांगत होते त्याला पाठवू नका म्हणून. माझं ऐकलं नाही कुणी. तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन त्याला घेऊन येतो. अहो भरल्या ताटावरून उठू नका, जेवून जा. कृष्णप्पा आल्याशिवाय घास माझ्या घशाखाली उतरणार नाही. कृष्णप्पा कुठे होता तू? बाबा गुरुकुलात गेले होते. अरे पण इतका वेळ? रोज एवाना घरी येऊन जेवण होऊन झोपण्याच्या तयारीत असतोस आणि आज आत्ता उगवतोस. तुला सांगितलंय ना गुरुकुलातून थेट घरी यायचं म्हणून. वेळेच काही भान? किती उशीर झालाय ठाऊक आहे तुला? आपण वेळेत घरी पोहोचलो नाही तर घरचे काळजी करत असतील याचा काही विचार केलास? कशी बेपरवाईने वागता रे तुम्ही मुलं. आई वडिलांच्या तोंडचं पाणी पळवत. एक शब्दही बोलू नकोस. अरे बाबा बाहेर महामारी पसरली आहे, रोज कुणाला लागण झाल्याच्या कुणी दगावल्याच्या बातम्या इथे पसरत आहे. काळजीनं आधीच जीव निम्मा झालेला असतो. तू असं उशिरा आलास तर जीव कासावीस होतो रे बाबा. नाही पण बापाची काळजी तुम्हाला कशाला? हे बघ लहान राहायला नाही आहेस आता, कळत नाही का तुला? अहो बाबा पण गुरुजीने थांबवलेलं, मुद्दाम थांबलो नव्हतो मी. तुला रागवायचं नव्हतं रे मला. तुझ्या काळजीनं जीव वेडा पिसा झाला होता म्हणून चिडचिड झाली. फार वेळ असा घराबाहेर थांबत जाऊ नकोस रे. अरे तुझ्याशिवाय जगू नाही शकत आम्ही. राजूबाईला मुकलोय आम्ही.
आणि कुणाला गमावण्याची कल्पना नाही करू शकत. बाळप्पा, कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी उजाडायचं राहत नाही रे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे जे व्हायचं असतं ते होणारच, ते कोणी अडवू शकत नाही, हे कधी कळणार यांना? बाळप्पा, मनुष्य प्राण्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? कशाची स्वामी? मनुष्य हा मोठा विचित्र प्राणी आहे, त्याला सदैव भीती वाटत असते. आपण काही गमावणार तर नाही ना? अरे येताना तुम्ही जसे रिक्त असताना येता, तसे जातानाही रिक्त असतानाच जाणार असता रे. आयुष्य हे मुठीत धरलेल्या वाळू सारखं असत, ही वाळू कधीच हातात कायम टिकून राहणारी नसते रे. कणाकणानी कणाकणानी त्यातून निसटून जाते. घरदार, संपत्ती, ओळख, नाती गोती काही काही कायम टिकणार नसत. कधी जिवंत पडी नाही तर कधी मेल्यानंतर, पण हे सगळं कधी ना कधीतरी इथेच ठेवून जायचं. पण हे सगळं आपण गमावणार आहोत याची मनुष्य प्राण्याला काही जाणीव नाही. पण या मनुष्य प्राण्याचा कायम अट्टास असतो, हे सगळं धरून ठेवायचा प्रयत्न असतो त्याचा. पण नियती पुढे त्याचा हा अट्टास टिकत नसतो, कधी कळणार यांना? अरे याचं अंग तर कडक लागत. काशी, ए काशी, अगं उठ आधी, जागी. काय हो, काय झालं? रात्री जाग आली अचानक. अगं बघ ना, याचं अंग किती तापलंय ते. हो, याच्या अंगात तर ताप आहे. मी डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेवते आणि आईला विचारते काही घरगुती औषध. नाही नाही नाही, नको, वेळ घालवायला नको, आपण लगेच याला वैद्यांकडे घेऊन. पण आता इतक्या रात्री? हो, निघायला, असंच निघालं. हो, मी याला उचलतो, आपण निघू लगेच. चल चल चल, ये बाळा, चल चल, करू नको. काही म्हणून नाही तो, चल. नाही ग, वैद्य फोन कर घेऊन जाऊ, काही होणार नाही. काळजी करू नकोस बाबा, आलो वैद्य बुवा. वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य. बघा ना कृष्णप्पाला काय झालं ते. त्याला ताप आणावं अचानक निश्चित पडलाय. बघा बघा ना, बघा. माफ करा सोळप्पा, कृष्णप्पा आता आपल्यात राहिला नाही. कधीच देवा घरी निघून गेलाय. कृष्णप्पा,
स्वामी स्वामी आपला कृष्णप्पा गेला अरे त्यापेक्षा मला का नाही नेलंस रे आमच्यासारख्या पिकल्या बनांना द्यायचं सोडून माझ्या नातवाला नेताना तुला काहीच वाटलं नाही का रे आता कसं जगायचं रे आम्ही माझा कृष्णप्पा गेला हो मला सोडून गेला मी कुणाकडे बघून जगू तुम्ही उठवाला त्याला तुम्ही उठवाला आई आई त्याला सांग ना ग उठायला त्याला फरेद कृष्णप्पा कृष्णप्पा उठ ना कृष्णप्पा हे बघ मी नाही रखवणार तिच्यावर मी कधीच नाही रखवणार बघा ना काय झालंय आता कशाला आलाय तुम्ही काय करायला आलाय तिथे कृष्णप्पाला निरोप द्यायला आलाय आधी याला काय झालं होतं तुम्हाला अहो त्याच्या बाबतीत ते असं आघाडीत होत असताना बघत कसे राहिला तर तुम्ही स्वामी पण काय काय केलं नाही हो तुमच्यासाठी आपल्या घरात तुम्हाला आसरा दिला तुमचा सगळा मानपान ठेवला तुमचा सगळा लहरीपणा सहन केला तुमच्यामुळे आपली बायका पोरं घरदार कशा कशाचं भान नाही ठेवलं हो फक्त तुमचा विचार केला काय दिलं तुम्ही बदल्यात त्याला पुत्रवियोगाचं दुःख दिलं तुम्ही वा स्वामी वा छान केलं आम्ही तुमच्या सेवेत कुठे एवढी पडलो कुठे एवढी पडलो यांच्या लेकरांना तुम्ही तुमच्या लेकरांसारखं मानलं होतं ना तुम्ही अंगखांद्यावर खेळवलं लहानच मोठ केलं त्यानं खाऊ घातलं मग त्याला दूर जाताना कसं बघू शकता तुम्ही मला वाटलं होतं की तुम्ही तुम्ही आत्म्याची आम्ही निर्धा असतो आमच्या वाटेला किती दुःख येणार नाही आधी आधी माझी आधी राजू भाई गेली आणि तो कृष्णप्पा पण माझी दोन लेकर लांब गेली त्यांचे माझी मला मरण का नाही आलं अग काय मरण 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 लावलायस इथे कोण मेलंय स्वामी आपला कृष्णप्पा येऊ समोर त्याचा देह समोर पडलाय तुम्ही असं काय विचारताय अरे कोण म्हणत कृष्णप्पा मेलाय म्हणून कशाला विलाप करतात तो तर झोपलाय तो कुठे झोपलाय अरे तो कसा मरेल मला अजून त्याचं लग्न करायचंय कृष्णप्पा अरे उठ कृष्णप्पा उठ बघू चल उठ उठ कृष्णप्पा उठ बघू चल उठ उठ कृष्णप्पा नाही उठायचा तो काय झोप लागली त्याला नीलकंठ
उठ नीलकंठ, चल उठ। अगं आम्ही निर्दयी आहोत असं का वाटतं? कृष्णप्पावर आमचंही प्रेम आहे, पण आमच्याही काही मर्यादा, नियतीच्या कार्यात एका मर्यादेपलीकडे आम्ही ढवळाढवळ करू शकत। आपले आभार कसे मानावेत यासाठी शब्द सुचत नाही, त्याची अवस्था आहे हो माझी। स्वामी स्वामी, पण एक प्रश्न आहे आपल्याकडे। म्हणजे मृत झालेला असूनही तुम्ही याच्या शरीरामध्ये प्राण फुंकले, पण मग राजूबाई तर जिवंत होते, तुम्ही तिला का नाही जीवनदान दिलं? चोळप्पा, राजूबाईच या जन्मातलं आयुष्य संपलेलं होत, तिला जाणं भागत होत। मृत्यूनंतर तिला दुसरा जन्म, अशा अनेक जन्मातून तिचा मोक्षापर्यंतचा प्रवास सुरू आहे। कृष्णप्पाच तसं नव्हतं, प्रत्येक मनुष्यास त्या जन्मात मोक्ष मिळणार वा नाही हे त्याच्या कर्मावर ठरत असत। कृष्णप्पाच या जन्मातलं पुण्यसंचय एवढं होत कि या जन्मी त्याला मोक्ष मिळणार हे निश्चित होत। नव्हे तसा तो मिळालाही होता, पण केवळ तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठीच आम्ही त्याच या जन्मातलं आयुष्य वाढवलं। चोळप्पा, अरे तुम्ही आमचे भक्त, राजूबाईच्या निधनाने तुम्ही आधीच सैरभैर झाला, त्यात पुत्रवियोगाचं दुःख तर तुम्हाला पुरत ग्रासून गेलं, म्हणूनच आम्हाला कृष्णप्पाचं आयुष्य वाढवून द्यावं लागलं। माणसाचं विधिलिखित बदलण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं, काही अपवादात्मक प्रसंगी गुरु ते बदलतो।